15 वर्ष आम्ही देखील त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. मी स्वतः त्यांची महिला अध्यक्ष म्हणून तिथं काम केलेलं आहे. एकाच जागेवर सातत्याने तुम्हाला संधी का मिळाली? आदरणीय वहिनींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम काठेवाडी बारामतीमधून केलेलं आहे. बारामतीच्या जनतेनी ते मान्य केले. त्याच्यामुळे 15 वर्षानंतर ती जागा बदलून नागरिक एक नव्या नेतृत्वाला संधी देऊ आणि आत्मविश्वास हा आमच्या विकासाच्या कामावरती आदरणीय दादांनी ज्या पद्धतीने कामं केलेली आहेत ती कामं आणि कार्यकर्त्यांना दिलेला न्याय पाहता ही लढाई मला वाटत नाही. 15 वर्ष आम्ही देखील त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. मी स्वतः त्यांची महिला अध्यक्ष म्हणून तिथं काम केलेलं आहे. एकाच जागेवर सातत्याने तुम्हाला संधी का मिळाली? प्रत्येकाला वाटतं की त्या जागेवरती आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना आदरणीय वहिनींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम काठेवाडी बारामतीमधून केलेलं आहे. बारामतीच्या जनतेने ते मान्य केले. त्याच्यामुळे 15 वर्षानंतर ती जागा बदलून नागरिक एक नव्या नेतृत्वाला संधी देऊ. मध्येच आम्ही बोलतोय आत्मविश्वास आहे आम्हाला आणि आत्मविश्वास हा आमच्या विकासाच्या कामावरती आदरणीय दादांनी ज्या पद्धतीने कामं केलेली आहेत ती कामं आणि कार्यकर्त्यांना दिलेला न्याय पाहता आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता सुद्धा अर्थसंकल्प सादर झाला. आम्ही महिला भगिनी दादांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वाधिक निधी आमच्या महिला बालविकास मंत्री महोदयांकडे देत असताना या माध्यमातून महिला सबलीकरण सक्षमीकरणासाठी न्याय दिलेला आहे आणि प्रत्येक घटकाला समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून 21 दिवसापासून आझाद मैदानावरती अशा गटप्रवर्तक आणि महिला आंदोलन करतायत ही घोषणा झाली. मात्र त्याचा जीआर निघालेला नाही. या आमच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे या जेव्हापासून या पदावरती आहेत तेव्हापासून त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्या बऱ्याचशा मान्य केलेत, आशा वर्करांच्या मागण्या मान्य केलेत आणि मला खात्री आहे खऱ्या अर्थानं आशा वर्कर अंगणवाडी सेविका चांगल्या पद्धतीचं काम तळागाळामध्ये करतात. त्याच्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करत असताना त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. लवकरच आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे देखील लवकरच प्रत्येक त्यांना जितक्या जागा मिळतात त्या सगळ्या जागांवरती लोकसभेमध्ये त्यांचे उमेदवार जाहीर करतील आणि उमेदवारांच्या जाहीर झाल्यानंतर दादांच्या माध्यमातून यंत्रणा कार्यकर्ते पदाधिकारी सर्व तयारीला लागलेले आहेत. उमेदवार कोणीही दिले तरी प्रत्येक जागेवरती आदरणीय दादा उभेत असे समजून प्रचंड बहुमताने उमेदवार आमचे निवडून बातमी तुमच्याकडे येईल किंवा तुम्ही आम्हाला बातमी द्या. मॅडम, शिरूरमध्ये 150 अधिक पदाधिकारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजीनामा दिला आहे. निष्ठावंतांना डावलण्याची सल त्यांच्या मनामध्ये आहे. कोणाच्याही मनामध्ये कसलीही सल नाही हो, कसली सल आहे. दादांकडे दररोज पक्षप्रवेश चालू आहेत, बसायला जागा नाही, मेळावे होतात, बैठका होतात. त्याच्यामुळे आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांमध्ये कसलीही सल नाही अशा पद्धतीच्या बातम्या जर विरोधक पोहोचवत असतील तर त्यांचा हसलेला आत्मविश्वास आहे. त्याच्यामुळे दररोज होणारे पक्षप्रवेश जर आपण पाहिले तर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि म्हणून असे वावटे उठवले जातात. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष